ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचं काम काहीसं उशिराने सुरू झालं असलं तरी आता सरासरी 60% काम झालं आहे. हे काम वेगाने सुरू असून 31 मेपर्यंत 100% काम पूर्ण होईल असा विश्वास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला 5 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. शुक्रवारी महापालिका आयुक्तांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. कळवा त्याचप्रमाणे मुंब्रा आणि ठाणे शहरातील इतरही परिसरामध्ये हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत कोट्यवधींचा खर्च त्यामुळे कमी होईल. नाल्यात कचरा टाकू नये यासाठी जनजागृती करावी. तसंच स्थानिक स्वयंसेवी संस्था महिला बचत गट युवक यांची यासाठी मदत घ्यावी असं देखील यावेळेस आयुक्तांनी सांगितलं. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.